हरे कृष्णा सर्वांना आजचा आपला तेरावा अध्याय अध्याय सुरू करण्यापूर्वी रोज प्रमाणे मी प्रणाम मंत्र म्हणते आणि मग आपण अध्यायाला सुरुवात करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम अज्ञान ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामि इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणि प्रचारिणि निर्विशेषाशून्यवादि पश्चात्यदेशतारिणि जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैतगदाधर श्रीवासादि हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 रामा हरे राम 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 हरे 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 कृष्णा सर्वांना सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बोलता बोलता आपला आजचा तेरावा अध्याय आहे तेरावा अध्याय म्हणजे आपला ज्ञानयोग आज सुरू होत आहे अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग निसर्ग आनंद देणारा आणि चेतना म्हणजे काय तर ते आपण बघूया आणि ते बघण्यापूर्वी आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग नमन करूया त्याच्यानंतर श्रीनाजी जे पुरीचे आहेत त्यांना आपण साष्टांग वंदन करूया त्याच्यानंतर शील प्रभुपाद यांना आपण साष्टांग वंदन करूया आणि त्यानंतर ज्यांनी मला गीता शिकवली आणि अजूनही शिकवत आहे ज्यांच्याकडनं मी शिकत आहे त्या सर्वांना मी साष्टांग वंदन करते ह्या हा जो आपला अठरा दिवसाचा कोर्स आहे त्या कोर्स साठी जे जे सेवक सेवा देत आहेत आणि हा कोर्स व्यवस्थितपणे सुरू आहे त्या सर्वांनाही मी वंदन करते आणि सगळ्यात शेवटी नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे ऑनलाईन गीता शिकण्याचा जो आपला आनंद आहे तो रोज आपण घेतो आहे किंवा रोज द्विगुणित करतो आहे तो आनंद तर त्यांना वंदन करून आपण अध्यायाला सुरुवात करूया तर आपला आजचा तेरावा अध्याय तर तेराव्या अध्यायामध्ये हा आहे ज्ञानयोगाला आपण सुरू करतो आहे मग ज्ञानयोगाला सुरू करण्याच्या आधी अर्जुनाला काही प्रश्न पडलेले आहेत तर ते आपण आधी बघूया जर भक्ती हा कळस असेल तर शेवटच्या सात सहा अध्यायात ज्ञान का मांडले आहे हे आपल्याला पडलेले प्रश्न आहेत ते आपण आधी बघूया आणि मग आपण अर्जुनांच्या प्रश्नांकडे बोलूया खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे एक ते सहा अध्याय कर्मातून भक्ती कशी मिळवायची यावर चर्चा करतात त्यानंतर शेवटच्या सहा अध्यायांमध्ये ज्ञानाद्वारे ते कसे मिळवायचे याचे वर्णन केले आहे आणि मधले सहा भक्तीचीच चर्चा करतात तसेच बाराव्या अध्यायात कृष्णाने स्पष्ट केले आहे की वैयक्तिकरित्या त्यांच्या भक्तांना जन्म आणि मृत्यूपासून कसे मुक्त करता येईल आणि म्हणूनच शेवटचे सहा अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक असे तत्वज्ञानाचे ज्ञान देतात ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी होतो म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचाच एक भाग बनतो आता आपल्याला प्रश्न पडला असेल किंवा इथे ही कि भक्ती जर हा एक कळस आहे मंदिराचा कळस कसा असतो की नाही तो सर्वोच्च असतो तसा जो भक्ती मार्ग हा जे तीन पडाव आहेत त्यातला जर सर्वोच्च असा जर कुठला आपण भक्ती योग असं जर म्हंटल तर मग शेवटच्या सहा सहा अध्यायांमध्ये ज्ञान का दिलेलं आहे पहिल्या अध्यायात आपल्याला पहिल्या सहा अध्यायामध्ये तर आपल्याला आहे की नाही की कर्म कर्म काय आहे स्वतःची ओळख सांगितलेली आहे मग कसं कर्म करायचं मग कर्माद्वारे भक्ती कशी करायची हे भगवंत सांगतात मग शेवटच्या सहा अध्यायांमध्ये ज्ञान का सांगतात कारण की जेव्हा आपल्याला भक्ती मार्ग सांग जेव्हा भक्ती योग जो होता त्याच्यामध्ये भगवंतांनी स्वतःची ओळख करून दिली स्वतःच्या ऐश्वर्यांची ओळख करून दिली त्यानंतर भक्त कुठ कसा असावा किंवा भक्त कसा भगवंताला कोणता भक्त प्रिय आहे आणि कालच्याच आपण अध्यायामध्ये पाहिलं की आपण भक्तीचे वेगवेगळे प्रकार भक्त भगवंतांनी काल सांगितले की नाही तुला हे नाही जमते हरकत नाही तू हे कर हे नाही जमते हे कर सकाम भक्ती कर तू ज्ञान घे तू ध्यान कर वेगवेगळे सांगितले की नाही तू साधना कर वेगवेगळे भगवंतांनी प्रकार सांगितले आणि मग सगळ्यात शेवटी काय सांगितलं की सगळ्यामध्ये श्रेष्ठ काय आहे जो कर्मफळाचा त्याग करतो तो सगळ्यात श्रेष्ठ तो प्रकार आहे आणि त्याच्यातनं तू माझ्या भक्तीमध्ये तू माझ्या चरणाशी लीन होऊ शकतो किंवा तू माझ्या भक्तीमध्ये भक्ती, भक्ती मार्गाला लागू शकतो तिथे तू प्रोग्रेस करू शकतो असं काल भगवंतांनी सांगितलं आणि मग हे करत असताना किंवा कर्मफळाचा त्याग करत असताना कुठेतरी आपण ह्या भौतिक जगात अडकलेला आहोत ह्या प्रकृतीमध्ये अडकलेलो हो। आहोत मग त्या प्रकृतीमधनं आपण भौतिक त्या अडकलेला असताना कर्मफळाचा त्याग हे ऐकायला वाचायला सांगायला खूप सोपं आहे पण ते आचरणात आणायला तेवढंच कठीण आहे कठीण म्हणजे जन्म आपल्याला जातात की ही प्रॅक्टिस करायला किंवा हे तरीही आपण त्या आसक्तींपासून आपण स्वतःला सावरू शकत नाही किंवा बाहेर काढू शकत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे ज्ञान के की काय आहे ते भौतिक जगातून आपण कसं बाहेर काढू शकतो पण मग ते बाहेर पडण्यासाठी मुळात भौतिक जग काय आहे किंवा आपण त्याच्यात ते त्याचा आणि आपला असा कितीसा असा संबंध आहे त्या भौतिक जगाचा आणि आपला आणि मग आपण कसं मग तो जो संबंध जर तिथे एस्टॅब्लिश झाला किंवा जर आपल्याला तो समजला जसं आपल्याला भगवंताचा आणि आपला काय रिलेशन आहे किंवा काय संबंध आहे तो आपल्याला समजला की भगवंत आपण भगवंताचे जे एक अंश आहोत किंवा ते आपले ते परमपिता आहेत किंवा आपले ते वडील आहेत किंवा आपण असं म्हणजे हे जे आपलं कुठेतरी रिलेशन तयार झालं ते परमात्मा आहेत आपण भक्त आहोत जे काही आपलं जे रिलेशन एस्टॅब्लिश झालं तसंच आता भौतिक जग आणि आपल्यामध्ये काही कसा संबंध आणि आपण त्याच्यापासून कसे वेगळे होऊ शकतो किंवा कसं अलिप्त होऊ शकतो शकतो हेच आपल्याला पुढच्या ज्ञानयोगामध्ये शिकायचं आहे समजून घ्यायचं आहे जेव्हा ते आपण वाचू जेव्हा समजू समजल्यानंतर आपण कुठेतरी ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करू आणि तेच खरा आपला आपण तेव्हाच आपण भक्तिमार्गाला लागू शकतो आणि तेव्हाच कुठेतरी मग आपल्या आपल्या कर्मांवर आपलं अं आपलं लक्ष राहील किंवा आपण कुठेतरी त्या कर्माद्वारे आपण भगवंताला काय म्हणतात ते आपण भगवंताला अर्पण करू शकतो किंवा भगवंताला साक्ष ठेवून ते कर्म करू शकतो आणि मग अशा पद्धतीने आपण भक्ती करू शकतो त्यामुळे आपल्याला हे जे कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग म्हणजे हे एक प्रकारचं सर्कल आहे तर ते आपल्याला सगळंच ते तो सर्कल आपल्याला आपल्या मध्ये तो फिरत राहिला पाहिजे की आपल्याला ते समजलं पाहिजे की याच्यावर हे अवलंबून याच्यावर हे अवलंबून याच्यावर हे अवलंबून आहे आणि म्हणूनच आपला आता हा आपल्याला ज्ञानयोग शिकायचा आहे पण ज्ञानयोग शिकताना आपल्याला भगवान अर्जुनाला काही प्रश्न पडलेले आहेत मग त्याचे प्रश्न काय आहेत तर प्रकृती म्हणजे काय मग त्याच्यावर भगवंताचं उत्तर आहे भौतिक निसर्ग आपण हे पुढे पुढे बघणार आहोत हे फक्त आजचा जो आपला सिलेबस आहे तो आपण बघू शकतो पुरुष म्हणजे प्रकृतीचा उपभोग घेणारा क्षेत्र काय तर शरीर क्षेत्रज्ञ म्हणजे त्याच्या शरीरातील निरीक्षक आत्मा परमात्मा किंवा सर्व शरीर जाणणारा ज्ञान ज्ञान म्हणजे काय कि क्षेत्र आणि क्षेत्रातलं यातला फरक समजून घेणारा आणि ज्ञान म्हणजे ज्ञानाचे ध्येय म्हणजे परमात्मा तर आता हे आपण थोडं विस्ताराने बघूया तर आता हा आपला पहिला श्लोक तिथं अर्जुन प्रश्न विचारताय अर्जुन म्हणाला हे माझ्या प्रिय कृष्णा मला प्रकृती प्रकृती म्हणजे स्वभाव पुरुष म्हणजे जो भोग घेणारा आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे म्हणजे मला भगवान अर्जुनाचे प्रश्न काय आहेत मला प्रकृती समजून घ्यायची आहे पुरुष काय आहे हे समजून घ्यायचं आहे क्षेत्र कोण आहे क्षेत्रज्ञ कोणाला म्हणतात ते समजून घ्यायचं आहे ज्ञान काय आहे आणि ज्ञेय कोण आहे किंवा ज्ञेय म्हणजे काय हे मला समजून घ्यायचं आहे तर हे असे सहा प्रश्न आहेत अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने सहा प्रश्न विचारलेले आहेत आणि मग त्याच्यावर भगवंत म्हणत आहेत की हे कुंतीच्या पुत्रा परम पुरुष भगवंत म्हणाले हे कुंतीच्या पुत्रा ह्या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात आपण थोडं विस्ताराने अजून बघूया क्षेत्रज्ञ चा सर्व क्षेत्रेशु भारत मत मम म्हणजे हे भारता मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला आपण म्हणजेच ज्ञान होय हे माझे मत आहे मग आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधला फरक आपण आधी समजून घेऊया क्षेत्र म्हणजे काय आता हे एक फार्म आहे बरोबर म्हणजे ही एक जागा आहे बरोबर हे एक फार्म आहे तर ही म्हणजे हे म्हणजे क्षेत्र बरोबर आणि मग ह्या क्षेत्राचं हे इथं कुंपण घातलेलं आहे बरोबर की नाही म्हणजे एक कंपाऊंड केलेलं आहे मग याचा कोणीतरी रक्षक पण असला पाहिजे ना तर त्याच्यावर कोणीतरी आक्रमण केलं किंवा अ आ... तर ते सगळं म्हणून मग याचा कोण रक्षक असतो तर ह्या क्षेत्राचा रक्षक कोण आहे तर हा जो आहे हा हा म्हणजे हा यातला क्षेत्राचा रक्षक म्हणजे याला आपण क्षेत्र रक्षक असं म्हणू शकतो आणि हे म्हणजे आता जर आपण ह्या फार्मच्या जागी आपल्या शरीराचं जा आपण हे केलं म्हणजे आपला जो शरीर आहे किंवा आपला जे देह आहे ते म्हणजे हे एक क्षेत्र आहे आणि त्याचा रक्षण करणारा किंवा त्याचा रक्षण करणारा असा जो कोणी आहे तो म्हणजे आपला आत्मा आणि त्याच्यामध्ये आपल्याच त्या देहामध्ये स्थित असलेला परमात्मा म्हणजे हे दोघं जण जे असतात ते आपल्या क्षेत्राचं म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण करत असतात मग रक्षण करत असतात म्हणजे आपल्या शरीराला ते चेतना देत असतात ते आपण हळूहळू पुढे बघूया पण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामधला फरक असा आहे की हे जे फार्म आहे हे फार्म म्हणजे सपोज आपल्या जर हे शरीर असेल तर हे जे शरीर म्हणजे सॉरी हे जे क्षेत्र हे जे फार्म किंवा हे जे शरीर म्हणजे हे क्षेत्र त्याला क्षेत्र असं म्हणतात आणि त्याला जो रक्षण करतो किंवा त्याने जे हे फेन्सिंग केलेलं आहे आणि इथं हा त्याचा रक्षक उभा आहे की कोणीतरी मध्येच एनक्रोचमेंट करायला नको किंवा कुठं तरी कि ह्या माझ्या शेत शेताचं मी रक्षण करायला पाहिजे तर असा जो कोणी तो रक्षक असतो तसंच आपल्या शरीरामध्ये रक्षण करणारा कोण आहे किंवा ह्या देहामध्ये चेतना देणारा कोण आहे तर आपला हा आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि तेच आपल्या शरीराचे क्षेत्रज्ञ आहेत रक्षण करते आहेत म म्हणजे काय पुढे आपण थोडस विस्ताराने बघूया क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे विशेष करून हे सर्व ज्ञान अं हे सर्व कारण परिमा परिमाणांसहित वेदांत सूत्रांमध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आलेले आहे म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे फक्त आपल्याला भगवद्गीतेतच नाही तर आपल्याला विविध ग्रंथांमध्ये विविध वेदांमध्ये सुद्धा आणि वेगवेगळ्या म्हणजे खूप छान विश्लेषण करून ते एक्सप्लेन केलेलं आहे किंवा त्याचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि मग ते अं ते म्हणजे मग त्याच्यातलं ज्ञान काय आहे किंवा त्याचा कसा परिणाम म्हणून आपल्याला परत पुनर्जन्म मिळतो हो किंवा काय तर हे सगळं विविध ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आता हा जो ज्ञान योग जो आहे हा जो किंवा आपले हे जे सहा अध्याय आहेत हे जे विषय आहेत हे आपल्याला वेदांमध्ये अभ्यासायला मिळतात किंवा वेगवेगळ्या वेग वेग वे शास्त्रांमध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतात आणि ते विस्तृतपणे अनेक ऋषींनी ते एक्सप्लेन केलेलं आहे खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे आणि वेगवेगळी उदाहरणं देऊन एक्सप्लेन केलेलं आहे असं इथे आहेत भगवंत मग आता एक लक्षात आहे आपल्याला की आपण हे जे क्षेत्राचं रक्षण कसं होतं किंवा आपलं कसं हे जे शरीर कसं चालतं तर मुळात आपण आपल्या शरीरामध्ये जठराग्नी आहे जठराग्नी आहे हे आपण ह्या ज्ञानयोगात शिकणार आहोत तो कसा आपल्या शरीरामध्ये कसं काम करतो ते पण तो जो आहे तो अन्नमय कोश आहे म्हणजे आपण जे ग्रहण करतो जे आपण ज्याला विहित कर्म म्हणतो की नाही उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म आपण जे अन्न ग्रहण करतो ते सुद्धा एक यज्ञ कर्म आहे आणि मग आपण कसं अन्न ग्रहण करावं आपण सात्विक अन्न ग्रहण करावं आणि मग ते केल्यावर काय होतं की त्यापासून अनेक रसग्रंथी उत्पन्न होतात आणि मग आपला जो प्राणमय आहे म्हणजे आपल्या शरीराचा त्याच्यापासून निर्वाह होतो आणि मग त्याच्यापासून त्यातल्याच ज्या काही सेल्स किंवा त्यातल्या ज्या काही आहेत त्या आपल्या ब्रेन पर्यंत जातात तो ज्या रस रसग्रंथी ज्या असतात त्या आपल्या बुद्धीमध्ये जे आपल्या किंवा मेंदूमध्ये ज्या आपल्या सेल्स असतात किंवा काय त्या विकसित करतात किंवा त्या डेव्हलप करतात त्याला उत्तेजना देण्याचं काम करतात त्याच्यामुळे काय होतं की आपली बुद्धी विकसित होते आपल्याला आपलं जे मन नियंत्रण करायला किंवा बुद्धी स्थिर ठेवायला ते आ, कसा पोषक असतं त्याच्यानंतर जर बुद्धी स्थिर झाली मन स्थिर झालं तर आपण ज्ञानार्जन घेऊ शकतो आपण विद्या ग्रहण करू शकतो आणि जर आपण विद्या ग्रहण केली आपल्याला जर समजलं काय चूक आहे काय बरोबर आहे काय अयोग्य आहे काय आपण जर शास्त्रांचा अभ्यास केला म्हणजे आपण जर ज्ञान घेतलं विद्या ग्रहण केली तर नक्कीच आपल्याला आनंद समजू शकतो किंवा त्या आनंदापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा आनंद घेऊ शकतो तो अनुभव अनुभवू शकतो तर हेच आपलं आपल्याला ह्या ज्ञानयुगामध्ये बघायचं आहे तर आता आपल्याला पुढे आपण जाऊया हळूहळू तर आता आपलं हे जे शरीर आहे म्हणजे क्षेत्र कशापासून बनलेलं आहे ते आपण बघूया तर पंचमहाभूते मिथ्या अहंकार बुद्धी अव्यक्त दहा इंद्रिये आणि मन पाच इंद्रिय विषय इच्छा द्वेष सुख दुःख समूह चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असं म्हटलेलं आहे आता हा रथ तर आपण पाहिलेला आहे बरोबर तर आता आता आपलं क्षेत्र क्षेत्र कशापासून म्हणजे आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे तर पंच महाभूते अहंकार बुद्धी ते म्हणजे जी अव्यक्त अशी प्रकृती आहे ती म्हणजे हे झाले किती पंचमहाभूत आणि हे तीन म्हणजे आठ त्याच्यानंतर दहा इंद्रिय विषय दहा इंद्रिय विषय म्हणजे आपले कुठले त्याच्यानंतर अं मन पाच इंद्रिय विषय आणि हे झाले किती चोवीस आणि त्याच्यानंतर सात विकार सात विकार कुठले इच्छा द्वेष सुख दुःख समूह चेतना आणि धैर्य ह्या सगळ्यांनी मिळून आपलं हे जे काही आहे आपलं हे शरीर बनलेलं आहे आपलं क्षेत्र बनलेलं आहे तर पंचमहाभूत आणि याच्यापासून आपली स्थूल बॉडी असते त्याच्यानंतर आपली जी सक्टल बॉडी जी आहे त्यामध्ये अहंकार बुद्धी मन किंवा आहे की नाही त्याच्यानंतर आपले इंद्रिय इंद्रियांचे विषय हे जे सगळं आहे हे ह्यापासून आपलं काय तयार झालेलं आहे हे जे चोवीस जे आहेत हे ही तत्व आहेत ह्या तत्वा, तत्वा आणि सात्विकार पासून आपलं हे क्षेत्र तयार झालेलं आहे आणि तो क्षेत्र सांभाळणारा क्षेत्रज्ञ असतो मग तो कसा असतो ते आपण बघूया हा नम्रता निरहंकार अहिंसा सहनशीलता सरळपणा आध्यात्मिक गुरुला शरण जाणे पावित्र्य स्थैर्य आत्मसंयमन इंद्रिय विषयांचा त्याग मिथ्य रहित जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे अनासक्ती घरदार पत्नी मुले बाळे इत्यादींपासून अनासक्ती इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे माझी निरंतर आणि अनन्य भक्ती एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे सामान्य लोकांपासून अलग होणे आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याच्या तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो आणि या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्वच अज्ञान आहे आता एक प्रश्न विचारला होता अर्जुनाने की ज्ञान काय आहे मग ज्ञान काय आहे याच्यामध्ये भगवान त्यांनी सांगितलं आहे की ते विस्तृतपणे याची व्याख्याच दिलेली आहे त्याच्यामध्ये भगवंत की की पहिलं नम्रता आणि अभिमान म्हणजे मनुष्याने कसं असलं पाहिजे नम्र असलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये त्याला अभिमान नसला पाहिजे मग म्हणजे काय तर मुळात आपलं शरीर जे आहे बरोबर आपलं शरीर ही आपली ओळख आहे मग आपण शरीर आपण म्हणतो की, देह है, है है। है की हे देह माझी ओळख आहे किंवा हे शरीर माझी ओळख आहे हे क्षेत्र माझी ओळख आहे पण आपली खरी ओळख काय आहे की आपला आत्मा जो चिरंतन आहे ती आपली ओळख आहे हे नाशवंत शरीर नाही मग हे ज्याला समजतं किंवा हे ज्याला ज्ञान आहे मग त्याचं काय होतं की त्याला मान अपमान किंवा तो कायम सन्मानासाठी झटत असतो किंवा असा जा आपला तो जीव कि बाबा मला की मला मान कसा मिळावा समाजामध्ये यासाठी आपण कायमच स्ट्रगल करत असतो किंवा प्रयत्न करत असतो परत मला समोरच्याने मानानेच वागवलं पाहिजे माझा अपमान करता कामा नये की ह्या सगळ्या गोष्टींचा कायम आपल्या मनामध्ये विचार असतो मग भगवंत काय सांगता आहेत की नम्रता आणि अभिमान जेव्हा तुम्ही स्वतःची ओळख तु होईल की त्या शरीराला शरीराचं हे सगळं आहे की आ, मान अपमान किंवा त्याच पण आत्म्याला त्याची काही गर हे नाही आहे म्हणजे आत्म्याला त्या ह्या गोष्टी लागू करत नाही मग मा कसला मान आणि कसला सन्मान मग आपण ती ओळखून घ्यावं की आपण कोण आहोत तर आपण आत्मा आहोत जो चिरंतन आहे आणि मग तो कसा बसला पाहिजे तो समाधानी आहे तो आनंदी आहे त्यामुळे तो, तो सच्चित आनंद याचाच एक भाग आहे अंश आहे त्यामुळे आपण मान अपमान ह्या गोष्टींपासून बाजूला राहिलं पाहिजे कायम नम्रपणे सगळ्यांशी वागलं पाहिजे कुठलीही चिंता करू नये किंवा कसलंही ह्या कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये कुठलाही स्ट्रगल व्यर्थ स्ट्रगल करू नये असं भगवंत सांगत आहेत मग अहिंसा अहिंसा म्हणजे जोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक ज्ञानामध्ये उन्नती नाही किंवा जोपर्यंत जो आपल्याला समजत नाही की काय की आपण अहिंसा का करतो कारण की ज्या वरच्या ज्या दोन गोष्टी आहेत नम्रता आणि अभिमान त्याच्यासाठीच अहिंसा असते की नाही हिंसा का करतो आपण हिंसा कशासाठी कर करतो की आपलं मला याच्यापेक्षा पुढे जायचं आहे लढाई कशासाठी होते की हे मला हवं आहे मला याच्यापेक्षा पुढे जायचं आहे कुठेतरी ईर्षा असते द्वेष असतो तर हे जे सगळं जे आहे हे कशासाठी असतं कारण की आपल्याला त्या देहामध्ये आपल्याला इतकं आपण ते अडकलेलं असतो त्या क्षेत्रामध्ये इतकं अडकलेलं असतं की त्यामुळे मान अपमान सन्मान ह्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे मग आपल्यामध्ये ते एक द्वेष तयार होतो समोरच्याबद्दल किंवा ती एक भावना तयार होते आणि मग त्यातनं हिंसा तयार होते पण जेव्हा आपल्याला समजतं की किंवा जेव्हा आपण ज्ञान काय आहे किंवा आपण आपण आत्मा आहोत आपण ह्या नाशवंत शरीरापासून थोडे वेगळे आहोत तेव्हा ते हे आपण ज्ञान घेतो तेव्हा आपण अहिंसेचा मार्ग अवलंबतो किंवा आपल्यामध्ये ती सहिष्णुता म्हणजे जरी समोरचा कोणी काही बोलला किंवा त्याने आपली निंदा केली आपली स्तुती नाही केली तरी आपल्याला स्तुती आपण त्याचा राग राग करत नाही त्याचा द्वेष करत नाही आपण अं जास्तीत जास्त सहन करायचा प्रयत्न करतो किंवा तो सराव होतोच पण अर्थात एका लिमिट पर्यंत आपण सहन करायचं असतं जसं श्रीकृष्णाने शिशुपालाचे शंभर अपराध पोटात घेतले होते तसे पण आपला तो सराव होतो की आपण लगेच कोणी आरे केलं म्हणून आपण कार्य करायला जात नाही आपण क्षमाशील बनतो आपण त्याला आधी त्याला सांगतो चांगल्या पद्धतीने सांगतो त्याला क्षमा करतो आणि मग नसेल तर मग त्याला गोड बोलून चांगल्या शब्दामध्ये त्याला आपण समज दिली समज देण्याचा प्रयत्न करतो हे असं असलं पाहिजे असं भगवंत सांगतात साधेपणा इतका असला पाहिजे की शत्रूला सुद्धा तुमच्या तुम्ही म्हणजे तुम, तुम इतकेवढी ट्रान्सपरन्सी असली पाहिजे की तो मित्र असो शत्रू असो की तुमच्या वागण्यातला तो फरक म्हणजे तुमच्यातला तो साधेपणा तुमच्यातला ती सोजवळता ती तो मित्र असेल किंवा शत्रू असेल ती तशीच असली पाहिजे कि बाबा हा माझा मित्र आहे म्हणून मी त्याच्याशी चांगलं वागेन तो माझा शत्रू आहे म्हणून शत्रू असं काही कोणी नसतं सगळे मित्रच असतात किंवा सगळे सगळे परमेश्वराचे अंश आहेत ते आपल्या मनाचे खेळ आहेत की हा माझा शत्रू याने माझा याने माझी खोटी स्तुती केली तर तो मित्र खरा आहे खोटा आहे माहीत नाही आपल्याला त्याने माझी का, का, स्तुती करतो आहे माझा अननेसेसरी माझा अहंकार वाढवतो आहे तो, तो माझा मित्र आणि जो माझी निंदा करतोय माझ्याबद्दल वाईट बोलतोय तो माझा शत्रू म्हणजे आजकालच्या जगात हे असंच चालतं की नाही त्यामुळे शत्रु मित्र असं कुठलीही भावना नाही की म्हणजे इतकं साधं असलं पाहिजे आध्यात्मिक गुरु स्वीकारणं हे सगळं आपण वाचणं बोलणं सोपं असतं पण हे कसं केव्हा शक्य आहे की ज्ञान काय आहे किंवा जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी शिकत असतो किंवा हे सगळं अवलंबताना आपल्याला अनेक प्रापंचित प्रश्नांना सामोरं जावं लागतं समस्यांना सामोरं जावं लागतं मग त्यातनं आपण कसं बाहेर पडायचं किंवा कसं त्या सिच्युएशन मध्ये म्हणजे आपण प्रयत्न करणार आहोत की मला आध्यात्मिक रस्ता पकडायचा आहे किंवा मला स्पिरिच्युअल जर्नीमध्ये पुढे जायचं आहे मला हे अवगुणांचा त्याग करायचा आहे किंवा मला पण समोरचा तसाच वागेल असं काही नाही मग अशी सिच्युएशन कशी हॅन्डल करायची म्हणजे हे जे काही छोटे मोठे प्रश्न असतात ते याला मार्गदर्शक लागतो ते सोडवण्यासाठी किंवा आपण कसं ह्या प्रश्नांपासून आपण कसं बाजूला सारलं पाहिजे स्वतःला ते याच्यासाठी एक मार्गदर्शक लागतो म्हणूनच नेहमी अध्यात्मिक जो गुरु असेल तर तो आपल्याला नीट एक्सप्लेन करून सांगू शकतो किंवा नीट समजू शकत ती सिच्युएशन काय आहे किंवा ती सिच्युएशन आपण कशी हॅन्डल करू शकतो तर हे मार्गदर्शन ते करू शकतो आणि जो मार्गदर्शन करणारा असतो तोच आध्यात्मिक गुरु असतो त्याच्यानंतर स्वच्छता स्वच्छता म्हणजे कुठली तर जशी आपण बाह्य स्वच्छता करतो तशी अंतर्गत स्वच्छता म्हणजे जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की आपण कसं सकाळी उठतो मस्त छान अंघोळ वगैरे करून असं छान शुचिरभूत होतो स्वच्छ करतो आपलं आपलं शरीर स्वच्छ करतो त्याला एक छान असं मेकअप वगैरे करतो मस्त ड्रेस घालतो हो की नाही आणि छान तयार होतो तसंच आपल्याला अंतर्गत पण करायचं आहे मग आपल्याला अंतर्गत स्वच्छता म्हणजे काय सकाळी उठायचं छान आपण जसं आपण आपल्या शरीराला सजवतो तसं कुठेतरी आत्म्याला स्वच्छ करायचं मग आत्म्याला स्वच्छ करायचं म्हणजे काय करायचं तर आपल्या ज्या मनातले जे विकार आहेत ते आपल्याला बाहेर जर आपण काढले तर आपोआपच हळूहळू आपला आत्मा स्वच्छ होत जातो मग ते विकार आपण कसे बाहेर काढू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला नामजप करायचं आहे मग आपण सुरुवात एक माळेपासून करू शकतो आणि मग हळूहळू आपण वाढवू शकतो पण ती एक माळ करणं गरजेचं आहे कारण की रोज सकाळी जसं आपण अंघोळ करतो छान कपडे घालतो छान मेकअप करतो याला आपण किती वेळ देतो तसाच पाच मिनिटं जसा आपण शरीराला देतो वेळ हो की नाही आपण छान वेळ देतो की नाही शरीराला अर्धा तास पाऊन तास किती घाई गडबड असेल तरी आपण मेकअप केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही चांगले कपडे घातल्याशिवाय घराबाहेर पडत नाही तसंच आपल्या मनाला आपल्या आत्म्याला आपल्याला वेळ द्यायचा आहे पाच मिनिट दहा मिनिटं एक माळ करायला सुरुवातीला तुम्हाला थोडस हे होईल की कसं पण हळूहळू सवय होईल आणि ही आणि सवय कशी लागते आपणच स्वतःला लावून घ्यायची असते सुरुवातीला आठ दिवस जड जाईल पंधरा दिवस जड जाईल पण ती ती सवय आपल्याला ती आपण स्वतःलाच ते कर, आपने तो। एक त्या साच्यामध्ये जर आपण टाकायचा प्रयत्न केला तर आपल्याला ती हळूहळू सवय लागेल एखाद दिवशी जरी आपलं चुकलं तरी आपल्याला ती हुरुर लागेल अरे आज माझं माळच जपली नाही आणि मग परत मग संध्याकाळी जेव्हा घरी येतो तेव्हा मग आपण पटकन हातपाय धुतो आणि देवाजवळ बसून आपण ती माळ जपतो म्हणजे ही एक स्वतःला आपण ती सवय लावून घ्यायची असते ती एक शिस्त लावून घ्यायची असते म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायचं शरीराला नटवतंय काहीच हरकत नाही नटवा छान स्वच्छ करा तसंच तुम्ही स्वतःच्या आत्म्यालाही काहीतरी स्वच्छ करा किंवा स्वच्छ स्वतःच्या आत्म्यालाही नटवा त्यालाही काहीतरी कारण की तो तेच घेऊन जाणार आहे तुम्ही काय किती दागिने घातले हिऱ्याचे घातले स्टोनचे घातले गोल्ड सिल्वर ही ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी काही घातलं सगळं इथेच राहणार आहे जेव्हा तो देह जेव्हा त्या देहामधला तो आत्मा बाहेर पडेल तेव्हा ते तुम्ही कुठेही कोणाच्या मला माहित नाही पण कोणाच्या अंत्ययात्रेला गेला आहात किंवा कोणाच्या कोणाचा जेव्हा मृत्यू होतं तेव्हा त्याच्या सगळ्यात पहिले काय करतात ते त्याच्या शरीरावरचे दागिने बाहेर काढतात ते सुद्धा त्याच्यासोबत जात नाही म्हणजे सांगायचा मुद्दा असा की काहीही शरीरावर आपण जे काही जे का घालतो काहीही बरोबर जात नाही बरोबर काय जातं जे तुम्ही मनाला काय घालता आहेत किंवा मनाला काय तुमच्या मनाला नाही सॉरी आत्म्याला तेच बरोबर जाणार आहे आणि म्हणून आपल्याला ती एक सवय लावून घ्यायची आहे म्हणून आपण इथे जे स्वच्छता जे म्हंटलेलं आहे तर बाह्य आणि अंतर्गत स्वच्छता ही समजून घेतली पाहिजे बाह्य स्वच्छता तर आपण करतोच मग आता आपण अठरा दिवसाचा कोर्स करतो आहे किंवा त्यातनं आपण काय शिकलो तर आपण अंतर्गत स्वच्छता किंवा आपण आत्म्याला एक आत्म्याला पण आपण एक स्वच्छ करू शकतो किंवा मना, मनाला स्वच्छ करून आत्म्याला दागिने घालू शकतो मग काय करायचं एकमाळ जप करायची पुढे म्हटलंय स्थिरता मग जेव्हा आपण ह्या गोष्टी हळूहळू करायला लागतो तेव्हा कुठेतरी आपल्याला स्थैर्य येतं किंवा आपली आध्यात्मिक प्रगती किंवा आपल्याला एक शांत वाटत छान वाटत आणि मग आपला एक निर्धार होतं किंवा आपल्याला एक समजतं की काय आहे आणि मग कुठेतरी स्थिरता येते आत्मनियंत्रण मग तुम्हाला जेव्हा तुम्ही आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रतिकूल असाल तेव्हा तुम्ही साहजिकच नियंत्रण ठेवायला सुरुवात करतात किंवा कुठेतरी स्वतःला नाही मला हे नाही हे मला नको मी आज हे नाही करणार म्हणजे उपवास आहे मी हे नाही करणार नाही आता ह्या महिन्यात मी कांदा लसूण नाही खाणार आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्यातच बदल करतो आणि आपण एरवी ना तर आपण अजिबातच स्वतःवर नियंत्रण नसतं किंवा इंद्रियांवर ताबा नसतो पण या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याच कळत नकळत त्या घडतात आणि मग आपण हळूहळू त्या गोष्टींवर नियंत्रण ताबा ठेवायला इंद्रियांवर ताबा ठेवायला सुरुवात करतो त्याच्यानंतर इंद्रिय वस्तूंचा त्याग म्हणजेच तेच की जसं आपण इंद्रियांवर त्याग त्या नियंत्रण ठेवायला प्रयत्न करतो म्हणजे काय की ज्या इंद्रियांच्या ज्या इच्छा असतात असंख्य इच्छा असतात तर कुठेतरी आपण ज्याला नियंत्रण केलं म्हणजेच काय करतो की त्याच्या इच्छेचा त्याग करणं म्हणजेच इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं की नाही मग आता मला असं वाटलं का आज माझा उपवास आहे आणि मी बाहेर गेले नाही अरे वा मस्त बटाट्या वास येतोय मस्त वडापावचा वास येतोय त्या गाडीच्या बाजूने जाते आणि छान शेजारी लगेच एक पाणीपुरी चॅट सेंटर आहे तिचा छान पाणीपुरीचा वास येतोय पण मला लक्षात येतं अरे नाही आज तर माझा उपवास आहे मी हे कसं खाणार म्हणजे माझ्या इंद्रियाला मला तो पाणीपुरीचा वास येतोय वडापावचा वास येतोय पण माझं मन सांगतंय नाही आज उपवास आहे आज तू खायचं नाहीस आज तुला नाही म्हणजे त्या त्या क्षणी मी त्या इंद्रियाच्या ज्या त्यांची जी इच्छा आहे तिचा मी त्याग केला म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या इथून अशी आपल्याला सुरुवात करायची आहे किंवा इथून अशी आपल्याला छोटी छोटी सुरुवात करायची आहे तेव्हा आपण मोठे, आपन्य जा, जा आपन्य ते मोठ -मोठे त्याग करू शकतो किंवा मोठ्या आपण इंद्रियांच्या ज्या आपल्या आकांक्षा आहेत ज्या आपल्या असंख्य इच्छा ज्या आहेत तेव्हा मोठमोठ्या इच्छांचा आपण सहज त्याग करू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करणं शिकलं पाहिजे किंवा ती शरीराला मनाला शरीराला म्हणण्याच्या मनाला ती सवय लावून घेतली पाहिजे जर मनाला सवय लावली तर ती बुद्धीपर्यंत पोचते आणि मग ती हळूहळू सगळ्याच गोष्टी छान होत जातात त्याच्यानंतर खोटा अहंकार म्हणजे खोटा अहंकार केव्हा बाजूला सरतो जेव्हा आपल्याला समजतं की हे जे शरीर किंवा हे जे मन आहे हे इथेच राहणार आहे किंवा हे नाशवंत आहे पण माझा आत्मा जो आहे तो त्या परमेश्वराचा अंश आहे तो कुठन तरी तो त्या परमेश्वरापासून लांब गेलेला आहे दूर सारलेला आहे आणि त्या आत्म्याला परत त्या परमेश्वरापर्यंत न्यायचं आहे किंवा त्याला परत त्या परमेश्वरापर्यंत जायचं आहे परत पर उल्टा परंत परंत फिरोड, 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 परत उलट फिरून त्या परमेश्वरापर्यंत जायचा आहे तो आतापर्यंत असा फिरत 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 लांबवर आलेला आहे आता तो कुठेतरी रस्ता चुकला असेल तर त्याला परत त्याच्या घराच्या वाटेकडे आपल्याला न्यायचं असेल तर हे आपल्याला खोट्या अहंकार जो आहे तो आपल्याला बाजूला सारला पाहिजे किंवा काय म्हणजे हे जे नाशवंत शरीर आहे किंवा हे जे मन आहे हे आपल्याला बाजूला सारून आपल्याला त्या आत्म्याला परत आपल्याला न्यायचं आहे हे जेव्हा आपल्याला समजतं किंवा हे जेव्हा ज्ञान आपल्याला होतं तेव्हा आपण नक्कीच तो जो खोटा अहंकार आहे तो बाजूला सारू शकतो मग त्याच्यामध्ये आता चार आपले व्याधी आहेत त्या आपल्या म्हणजे आपले चार व्याधी म्हणण्यापेक्षा चार आपले प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला असं वाटतं तुझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे असं जो कोणी विचारलं तर आपण एक नाही अनेक नाही असंख्य प्रॉब्लेम सांगतो पण ते सगळे प्रापंचिक असतात किंवा तात्पुरते प्रॉब्लेम्स असतात तर खरे प्रॉब्लेम काय आहे किंवा रिअल प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणू शकतो की जे प्रत्येकाला आहेत की जे कॉमन आहेत म्हणजे मग तो खूप श्रीमंत असेल किंवा खूप गरीब असेल किंवा कुठल्याही वयाचा असेल म्हणजे काही खूप अगदी म्हणजे कुठल्याही याच्या असेल तर ते जे प्रॉब्लेम असतात ते प्रत्येकाला फेस करावे लागतात नाही तर आपण जर आता मी जर कोणा कोणी मला विचारलं किंवा तुमच्यापैकी कोणाला जर विचारलं की बाबा विचार तुला काय प्रॉब्लेम आहे तर आपण असं म्हणतो अरे माझ्या अभ्यासात लक्षच लागत नाही माझ्याकडे की नाही मला नोकरीच नाही चांगली किंवा माझा ग्रॅज्युएशन मध्ये मला कमीच मार्क मिळाले किंवा म्हणजे हे हे जे सगळे जे हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे कॉमन नाही आहेत कारण की सगळ्यांनाच चांग कमी मार्क मिळतात असं नाही कोणाला कोण कौन टॉपर असतो कोणाला कमी मिळतात कोणाची चांगली नोकरी असते कोणाला नसते कोणाला खायला दोन वेळेचं भरभरून म्हणजे चांदीच्या ताटक खायला असतं तो कोणाला बिचाराला दोन वेळेचं खाणं सुद्धा महाग असतं म्हणजे हे जे सगळे प्रॉब्लेम जे आहेत हे हे कॉमन प्रॉब्लेम नाही आहेत पण कॉमन प्रॉब्लेम म्हणजे कुठले की मग तो जगातला श्रीमंत माणूस का असे ना की तो तो म्हणेल की मी जगातला श्रीमंत माणूस आहे किंवा मी हा आहे मी तो आहे कि तो जगातला गरीब माणूस असेल की त्याला इकडे राहायला घर नाही फाटके कपडे घातलेले आहेत दोन वेळेचा जे, जेवणाची भ्रांत आहे पण त्या दोघांचे से प्रॉब्लेम सेम आहेत मग ते कुठले प्रॉब्लेम आहेत तर जन्म मृत्यू जरा व्याधी म्हणजे जन्म हा सगळ्यांना घ्यायचाच आहे मृत्यू हा असं कोणी म्हणू शकतं का माझ्याकडे एवढे करोड रुपये आहेत तर मी आता अमर झालो किंवा मी आता माझ्या अं जरा आणि व्याधी म्हणजे मी आता तरुणच राहणार मी चिरतरुण राहणार मी काय म्हातारा राहणार नाही किंवा माझ्या शारीरामध्ये एकही व्याधी असणार नाही किंवा एकही आजार असणार नाही असा कोणी कुठला श्रीमंत म्हणून म्हणू शकेल का करुणंची संपत्ती आहे सगळं आहे त्याच्याकडे जगातला नंबर वन श्रीमंत असेल किंवा म्हणजे त्याच्याकडे काय नसेल त्याच्याकडे अनेक गाड्या असतील अनेक घरं असतील त्याच्या म्हणजे सगळं काही असेल पण ह्या गोष्टी असतील का तो म्हणेल म्हणू शकेल का की माझ्या शरीराला एकही व्याधी नाही आहे किंवा मी आता अमर आहे असं होऊ शकेल का नाही म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या ज्या चार गोष्टी आहेत या सगळ्यांना म्हणजे हे जे कॉमन प्रॉब्लेम आहेत जन्म हा सुद्धा प्रॉब्लेम आहे कारण की प्रॉब्लेम म्हणजे कसा आपण त्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेलो आहोत म्हणून जन्म मृत्यू हे दोन प्रॉब्लेम झाले त्याच्यानंतर जराव्याधी जरा म्हणजे काय वार्धक्य शरीराला जन्म शरीर तुम्ही ह्या देह धारण केलेला आहे तर तो देह क्षीण होणार आहे तो जीर्ण होणार आहे त्याच्या त्यात असंख्य व्याधी जडणार आहे जे तुमचं मागचं जे काही पूर्वसंचित तुम्ही घेऊन आलेला आहात त्यानुसार तुमच्या शरीराला व्याधी कोणाच्या कमी असतील किंवा कोणाच्या जास्त असतील किंवा कोणाच्या वर्षानुवर्ष चाळीशी पासूनच लोकांना डायबिटीस डिटेक्ट होतात की तो अगदी सत्तरी ऐंशी पर्यंत जगला तरी मग त्या बीपीच्या गोळ्या खातोय डायबिटीसच्या गोळ्या खातोय थायरॉइडचा इंजेक्शन घेतोय त्याच्या गोळ्या खातो आहे हे सगळं पूर्वसंचित घेऊन आलेलं आहोत त्या आयुष्यभर आपण ती व्याधी आपण तिथं त्या व्याधी सोबतच जगत असतो वार्धक्य शरीर क्षीण होतं जीर्ण होतं अक्षरशः आणि मग हे जे आहेत हे चार प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला समजले पाहिजे आणि हेच भगवंत सांगत आहेत की आपण त्यामुळे हे जेव्हा आपल्याला समजतं किंवा हे तेव्हा कुठेतरी भौतिक जगाचा आपण आपल्याला समजतं की आपण ह्या भौतिक जगाचा कुठेतरी आपल्याला आपण त्याच्यापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा आपण भौतिक जीवनाचा तिरस्कार करायला लागू शकतो मग आसक्ती अलिप्तता मग जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजतो किंवा ज्ञान जेव्हा जाणतो तेव्हा हे सगळं मग आपल्याला कुठेतरी परमेश्वराची ओळख ओढ लागते किंवा त्या कृष्णाची ओळख पटते आणि मग आपण त्याग करायला तयार होऊ शकतो किंवा कुठेतरी आपली धारणा तयार होते की नाही मी आसक्तींचा त्याग केला पाहिजे भौतिक आसक्तींचा त्याग केला पाहिजे किंवा आता पुढे म्हटलं आहे पती पत्नी मुले कुटुंब इत्यादींशी कोणतेही बंधन नाही कृष्ण भावना भावित जीवन जगता येत असल्यास चालेल किंवा त्या गोष्टींची प्रतिकूलता जाणते व गोष्टींचा जा त्याकरण म्हणजे आता याच्यात काय म्हटलं आहे की पत्ती म्हणजे शब्दशा अर्थ असा नाही त्याचा अर्थ असा आहे की आपली जी नाती आहेत आपलं जे कुटुंब आहे हे ह्या जन्मापर्यंत म्हणजे मी हा जन्म घेतला माझ्या मृत्यूपर्यंत हे माझं कुटुंब आहे हे माझे नाते नाती आहेत म्हणजे हे माझे आई वडील आहेत हे भाऊ बहीण आहेत ही बायको आहे हे मुलं आहे किंवा हा नवरा आहे में जे काही आहे ते की हे सासर हे माहेर हे मित्र हे मैत्रिणी हे शेजारी हे जे काही आहे हे ह्या जन्मापुरतं आहे हे जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा ही सगळी नाती माझी गळून पडतील मग माझं कोणाशी नातं राहील माझं फक्त त्या परमतत्वाशी नातं राहील ज्याचा मी अंश आहे जे माझे परमपिता आहेत जे जे भगवंत आहेत जे साक्षात भगवंत आहेत ज्यांचा मी अंश आहे म्हणजे ते माझे वडील आहेत किंवा मी त्यांचा मुलगा मुलगी म्हणजे मी त्यांचा अंश आहे किंवा म्हणजे मी त्यांचा वंशज आहे किंवा हे जे नातं आहे हेच तुमचा देह तुम्ही सोडल्यानंतर सुद्धा जरी तुम्ही प्राण्याचा जरी जन्म घेतला तुम्ही त्या कृष्णाचा अंश असणार आहे झाडाचा जरी जन्म घेतला तरी तुम्ही त्या कृष्णाचा अंश असणार आहे त्यामुळे तुम्ही कुठलाही देह धारण केला कुठलाही जन्म धारण केला तरी तुम्हाला तुम्ही अंश कोणाचे असणार आहात त्या कृष्णाचेच असणार आहात त्या परमतत्वाचेच असणार आहात त्यामुळे आपलं काय कोणाशी काय नातं आहे हे आपल्याला लक्षात घेणं समजणं गरजेचं आहे आणि म्हणूनच इथं म्हटलेलं आहे की आपण जे आपलं आताच जे कुटुंब आहे आता जो जो परिवार आहे किंवा आता जे आपले जे नाते आहेत आपले जे आहेत तर त्यांच्याशी आपलं नातं आणि कृष्णाशी आपलं नातं त्यामुळे आपण ते एस्टॅब्लिश होणं किंवा ते समजणं गरजेचं आहे त्यामुळे कधी कधी छोट्या मोठ्या गोष्टींचा जर आपल्याला त्याग करता येऊ शकतो किंवा आपल्याला ती जाणीव होते त्याच्यानंतर अगदी चित्तवृत्ती नित्य का समचित्तत्व म्हणजे भौतिक नफा किंवा तोटा पाहून आनंदीत किंवा दुःखी न होणे अखंड भक्ती सेवा चालू ठेवणे म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं काय असतं की आपण ह्या भौतिक जगात इतकं अडकलेलं असतो की माझ्यासाठी काय बेनिफिशियल आहे याच्यात माझा किती फायदा आहे काय नुकसान आहे आपण का आपण कायमच कॅल्क्युलेटिव्ह असतो एवढंच कशाला आपण नातेसंबंध मित्र मैत्रिणी बनवताना सुद्धा आपण कॅल्क्युलेटिव्ह असतो आपण एखाद्याशी आपण का नातं तयार करतो किंवा त्याच्याशी का चांगलं बोलतो गोड गोड बोलतो कारण की हा मला ना आज नाही तर उद्या याच्यामुळे मला फायदा होणार आहे हा काहीतरी इन्फ्लुएन्शियल माणूस आहे किंवा इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहे त्यामुळे मग याचा मला कुठेतरी फायदा होऊ शकतो त्यामुळे मग त्याच्याशी आपण खूप छान पद्धतीने आपण रिलेशन डेव्हलप करतो त्याला आपल्या घरी बोलवतो आपण त्याच्या घरी जातो छान छान बोलतो रेग्युलर मेसेज ठेवतो रेग्युलर टच मध्ये राहतो म्हणजे हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये भौतिक नफा बघत असतो किंवा आपलं तर हे जे आहे तर हे कुठेतरी जे म्हणजे हे एक जस्ट उदाहरण आहे म्हणजे प्रत्येकच गोष्टीमध्ये आपण नफा किंवा तोटा बघत असतो तर हे असं न करता आपण जे काही समोर आहे म्हणजे आपलं फक्त कर्म करत राहायचं बाकी आपण गोष्टींचं सोडून द्यायच्या आणि भक्ती सेवा चालू ठेवायची असं भगवंत सांगत आहेत आता अखंड भक्ती सेवा म्हणजे ते जे आपल्या नवविधा भक्ती ज्या म्हणतो किंवा भक्तीच्या ज्या नऊ प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये आपण स्वतःला गुंतवून घेणे त्याच्यानंतर निर्जन ठिकाणी राहण्याची आकांक्षा आता निर्जन ठिकाणी वगैरे आताच्या काळामध्ये ते काही शक्य नाही पण तरी त्यातल्या त्यात आपण स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडे चार आ, 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 म्हणजे आपण सगळे आपण बघितलं तर आपला दिवस जो असतो तो चार गोष्टींमध्ये आपण डिवाइड करू शकतो एक स्वतःचा वेळ एक कुटुंबाचा वेळ म्हणजे आपली फॅमिली जी आहे ती आणि एक आपलं प्रोफेशनल लाईफ आणि एक दुसरं आपलं सोशल लाईफ मग याच्यामध्ये आपण स्वतःला किती वेळ देतो जर आपण तसं बघितलं तर आपण प्रॅक्टिकली स्वतःला किती वेळ देतो फॅमिलीला किती देतो आपण आपलं जे प्रोफेशनल लाईफ तासामध्ये त्याच्यामध्ये आपण किती वेळ देतो आणि सोशल लाईफ सोशल लाईफ मध्ये आपण त्याच्यामध्ये किती वेळ देतो सध्या आपलं काय आहे सध्याचं जॉब कसं आहे की आपला मॅक्झिमम वेळ आपण सोशल लाईफ मध्ये देतो किंवा सोशली आपण एवढे आता ऍक्टिव्ह झालेले आहोत त्यामुळे मग काय होतं कि मग ती कॉम्पिटिशन इतकी वाढते की अरे याच्याकडे हे आहे माझ्याकडे नाही याची ही नोकरी याचं याचं एवढंच पॅकेज आहे याच्याकडे हे ब्रँडचे कपडे आहेत याने ही गाडी घेतली याच्याकडे आणि मग ते कॉम्पिटिशन वाढल्यामुळे किंवा कॉम्पिटिटिव्ह कुठेतरी मग माझ्याकडे पण पाहिजे प्रत्येक गोष्ट घ्यायला पैसे लागतात त्यामुळे मग आपण प्रोफेशनली अजून स्वतःला जास्त आपण खूप वेळ देतो किंवा मग मी माझी ही नोकरी चांगली आहे त्याच्यात समाधान नाही मग आपल्याला अजून जास्त पॅकेजची नोकरी पाहिजे कारण की आपल्याला जेव्हा आपण Uh, मला ह्या सगळ्या गोष्टी जर घ्यायच्या आहेत माझ्या सगळ्या आकांक्षा इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर मला पैसा पाहिजे पैसा कमवण्यासाठी मला प्रोफेशनली तेवढा मला वेळ दिला पाहिजे किंवा त्यामुळे काय होतं आपण कुठेतरी कुटुंबाला वेळ देत नाही फॅमिलीला वेळ देत नाही मग जेवढा उरला सुरलेला असतो तो फॅमिलीला देतो आणि मग त्या सगळ्यामध्ये आपण स्वतःला तर वेळच देत नाही स्वतःला तर आपण विसरूनच जातो त्यामुळे काय होतं म्हणून स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे तुम्हाला गणे तुम्ही संन्यास घ्या असं म्हणत नाही पण स्वतःला वेळ द्या स्वतःला वेळ द्या म्हणजे काय काहीतरी चांगलं वाचा की स्वतःशीच कॉम्पिटिशन ही स्वतःशी असली पाहिजे अरे कालपर्यंत मला हे येत होतं मग आज मग मी काय करू शकते चांगलं आज मी काय वाचू शकते किंवा मी आ, किती भगवंताचं नाव घेतलेलं आहे स्वतःसाठी स्वतःमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कोणी येत नाही म्हणजे त्यामुळे स्वतःला वेळ देणं मग फॅमिली मग प्रोफेशनल लाईफ आणि मग सोशल लाईफ हे असं असलं पाहिजे आणि म्हणून इथे म्हटलं आहे आता निर्जन ठिकाणी वगैरे हे पूर्वीच्या काळी होतं आता ते काही शक्य नाही पण स्वतःला डेव्हलप करणं तुम्ही छान वाचू शकतात वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतात पण स्वतःला वेळ देणं स्वतःला डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि म्हणून स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टींपासून म्हणजे आपण सामान्य लोकांपासून अलिप्तता किंवा आत्मसाक्षात्काराचे महत्व स्वी, स्वी, स्वीकारणे म्हणजे जेव्हा आपण ह्या सगळ्या वरच्या गोष्टी जेव्हा करतो तेव्हा कुठे कुठे जेव्हा आपल्याला आपण स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करतो किंवा साहजिकच आपण मग जे जे व्यर्थ गोष्टी असतात मी असं म्हणणार नाही की तुम्ही अगदीच सोशली आ, हे राहा किंवा अनावश्यक तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका सगळीकडे तुम्ही समतोल राखायचा प्रयत्न करा मग आपण जे इथे आता इथे यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही अनावश्यक खेळ सिनेमा सामाजिक उपक्रम सोडून द्या किंवा वेळेचा वे अपव्य टाळा आपण वेळ हे करू शकतो काय म्हणतात ते डिवाइड करू शकतो की कधी वन सिनेमाईल आपण एखादा सिनेमा पाहिला एखादा आपण छान मॅच पाहिली किंवा हे पण रोज आणि कंपल्सरी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सोडून नाही तर ते आपण टाळलं पाहिजे किंवा त्या ह्याच गोष्टींचा छोट्या छोट्या गोष्टींचा जर तेव्हा त्याग करू तेव्हा मोठ्या गोष्टींचा आपण त्याग करू शकतो हे आपल्याला समजलं पाहिजे आणि हेच सांगायचा आता ह्या आपल्या अध्यायामध्ये प्रयत्न आहे पुढे म्हणत आहेत की नेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो जे जाणल्याने सांग तू अमृताचे आस्वादन करू शकशील आणि अनादी आणि माझ्या अ अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्य करण्याच्या पलीकडे आहे आता नेय म्हणजे काय हे आता भगवंत आपल्याला वर्णन करून सांगणार आहे आणि मग याच्यामध्ये की जे अनादि अनंत असं जे आहे किंवा जे भौत जे भगवंताच्या अधीन असं जे आहे की जे असं एक साम्राज्य आहे किंवा असं जे जग आहे ते ह्या भौतिक जगाच्या पलीकडे आहे तर त्याचं वर्णन आता आपल्याला ऐकायचं आहे आता मग परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगम स्थान आहे पण तरीही तो इंद्रियरहित आहे तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी तो अनासक्तच आहे तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर तो प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे मग आता इथं भगवंतांनी काय सांगितलं आहे की आपले जे इंद्रिय आहेत त्याचं मूळ जे आहे आपल्या आता आपण म्हंटल की आपल्या क्षेत्र कशा जे बनलेलं आहे तर त्यातलाच एक भाग इंद्रिय एक आहे इंद्रिय विषय आहेत किंवा आपले जे पाच सेन्सेस आहेत ते आहे। जे आपण म्हंटल तर ह्याचं सगळं मूळ उगम स्थान कोण आहे तर स्वतः भगवंत स्वतः परमात्मा आहेत पण तरीही तो इंद्रियरहित आहे म्हणजे तो ह्या इंद्रियांच्या आहारी गेलेला नाही किंवा तो परमात्मा त्यांच्या पणचा नियंत्रक आहे तो ह्या सगळ्या जीवांचा पालन करता असता तरी तो अनासक्तच आहे।, आहे तो म्हणजे कोण तो साक्षात भगवंत जो इंद्रियांचा म्हणजे ह्या सर्व जीवांचा जेवढे पण जीवात्म्या सृष्टीमध्ये जे काही जीवात्म्य जीवात्म्या आहेत त्यांचं पालन करता कोण आहे तर साक्षात परमात्मा भगवंत आहेत आणि मग असा जे असे ते आहेत पण ते या भौतिक सृष्टीमधली त्यांनीच ही सृष्टी तयार केलेली आहे किंवा त्याचं पालन ते असले तरी ह्या सृष्टीचे जे तीन गुणां तीन गुण आहेत किंवा तीन गुणधर्म आहेत त्या गुणांनी ते, ते बद्ध नाहीत तो ते त्या गुणांचे स्वामी आहेत पण ते गुण त्यांना लागू होत नाहीत किंवा त्याच्यापासून ते अलिप्त आहेत किंवा त्या त्या गुणांच्या प्रभावाखाली ते नाही आहेत असं इथे भगवंत सांगता आहेत पुढे म्हणत आहेत बहिन अंतश्च भूतानाम चरम च तत् म्हणजे काय तर परमसत्य हे सर्व चराचर आणि प्राणीमत्रांच्या अंतरात आणि आहे आणि बाहेर आहे ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण पलीकडे आहे ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे मग परमसत्य काय आहे तर परमात्मा हा सगळ्यांच्या अंतरंगात आहे किंवा सगळ्यांच्या हृदयामध्ये वसलेला आहे तो सगळ्यांच्या म्हणजे कि ह्या ज्या हा जो गर्भ आहे कि ह्या ह्या गर्भाच्या सुद्धा हृदयामध्ये परमात्मा आहे त्याच्या सुद्धा अंतरंगात तो वसलेला आहे की जे सूक्ष्मा सूक्ष्म कि जे मायक्रोस्कोपिकाली आपण बघू शकतो आहे किंवा आपण अमिबा जो एकपेशीय असतो त्याच्या सुद्धा अंतरंगामध्ये परमात्मा आहे किंवा आपण जे अनेक जे पार्टिकल्स आहेत की जे आपण साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही मायक्रोस्कोपी सूक्ष्म मायक्रोस्कोपी लागते त्याला तर त्याच्यामध्ये आपण आपल्याला जे दिसतात जे जे काही प्राणी आहेत किंवा ते जे जलचर आहेत किंवा जे काही सजीव आहेत तर त्यांच्या मध्ये सुद्धा परमात्मा आहे तो आपल्या साध्या डोळ्यांनी किंवा आपल्या इंद्रियांनी तो आपण त्याला त्याची आपल्याला अस्तित्वाची जाणीव सुद्धा नाही आहे अशा ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या आपले इंद्रिय सदोष आहेत की नाही त्यामुळे आपल्या जाणीव्याच्या पलीकडे असे जे सजीव आहेत की त्यांच्या सुद्धा आतमध्ये परमात्मा आहे आणि तो सगळ्यांमध्येच आहे असं भगवंत सांगत आहे सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे तो ज्ञान आहे तो स्नेह आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे म्हणजे भगवंत काय सांगतात की जसा त्या अंधाऱ्या खोलीमध्ये एक तो आपण ज्याला झरोका म्हणतो की नाही किंवा त्या खिडकीतनं जो प्रकाश येत होतो आणि जी संपूर्ण रूम ती किंवा ती खोली प्रकाशित करतो किंवा तो जो तो झरोका म्हणजे जो तो काही प्रकाशाचा उगम आहे किंवा ते किरण जे आत येतात तर तसा भगवंत आहे की तो सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे आणि तो त्या हृदयामध्ये किंवा सगळ्यांच्या हृदयामध्ये ज्ञान देण्याचं काम करतो किंवा प्रकाश देण्याचं काम करतो ज्या अंधकार आपल्या मनामध्ये आहे किंवा आपल्या डोळ्यांवर जो अंधकाराचा चष्मा अज्ञानाचा चष्मा आहे ज्ञान देण्याचं काम म्हणजे दे, एखाद्या प्रकाशा प्रकाश कसा त्या खोलीमध्ये तो किरण प्रकाश देण्याचं काम करतो तसं भगवंत त्या हृदयामधला जो भगवंत आहे तो ते देण्याचं काम करतो असं भगवंत सांगत आहेत अशा प्रकारे क्रियाकलपांचे क्षेत्र म्हणजे शरीर ज्ञान आणि नेय हे मी थोडक्यात वर्णन केले आहे केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात म्हणजे हे जे आता हळूहळू हे भगवंतांनी आतापर्यंत जे एक्सप्लेन केलं त्यांनी शरीर काय आहे म्हणजे शरीर म्हणजे क्षेत्र काय आहे त्याच्यानंतर ज्ञान काय आहे ज्ञान लोक ज्ञान ज्ञानाच्या व्याख्या सांगितल्या भगवंतांनी मग नेय कोण आहे की जो हे जाणणारा जे जो हे ज्ञान जाणतो तो ज्ञेय आहे हे भगवंतांनी सांगितलं आणि हे आता अं आतापर्यंत या भगवंतांनी याच वर्णन केलेलं आहे मग हे भक्त हे कसं समजून घेऊ शकतात किंवा त्यांना त्याचं हे कसं आचरण करू शकतात तर हे आता भगवंत सांगायचा प्रयत्न करत आहेत पुढे भगवंत म्हणत आहेत भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून सॉरी त्यांचे विकार आणि गुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात म्हणजे भौतिक प्रकृती आणि जैव हे दोन्ही वेगळे आहेत असं भगवंत आहेत आता ते दोन वेगळेच आहेत की नाही आणि त्या भौतिक प्रकृतीमध्ये प्रकृतीचे विकार आणि त्रिगुण हे त्या भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात त्यामुळे जीव जीवात्म्याने त्यापासून आपण कसं अलिप्त राहायला पाहिजे किंवा अं कस त्या गुणांमध्ये आपण अडकलं नाही पाहिजे तर हे तू जाण किंवा हे तू समजून घेण्याचा प्रयत्न कर असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत कार्यकारण कर्तृत्वे हेतू प्रतुर प्रकृती रुच्यते पुरुष सुख दुःखाना भोक्तृत्वे हेतू रुच्यते म्हणजे प्रकृती ही सर्व भौतिक कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हणते जाते तर जीवया संसारातील विविध सुख दुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते म्हणजे मग आता ही भौतिक प्रकृती काय आहे की ही आपले जे काही रोजचे कार्य आहे किंवा रोजचे जे काही कर्म आहे तर त्याचं कारण जे आहे ती भौतिक प्रकृती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे हरे कृष्ण कोणीतरी अनम्यूट झालं आहे तर ही जी प्रकृती जी आहे ही भौतिक कार्य कार्य म्हणजे ते कारण ते आहे भौतिक प्रकृती आणि आपण जे काही सुख दुःख जे उपभोगत आहे त्याचा जो म्हणजे तो परिणाम कसला आहे की ह्या प्रकृतीमध्ये आपण जे कार्य केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आपण जे सुख दुःख जे आहे तो आत्म्याला किंवा म्हणजे आत्म्याने धारण केलेल्या त्या देहाला भोगावं लागतं आहे म्हणजे पर्यायाने त्या आत्म्याला भोगावं लागतं आहे म्हणून इथे काय म्हटलं आहे भगवंतांनी की अ ह्या भौतिक जी प्रकृती आहे ती सर्व कारणांना कारणीभूत आहे आणि त्यामुळे काय होत की त्या कारणांचा उपभोग कोणाला घ्यावा लागतो म्हणजे तो कारणांचा उपभोग काय आहे की सुख आणि दुःख हे त्या जीवाला भोगावे लागतात किंवा त्या जीवाने धारण केलेल्या त्या देहाला भोगावे लागतात ह्या गोष्टी तू हे मूळतः समजून घे आणि ते भौतिक प्रकृती हे कार्यकारण का आहे कारण की प्रकृती ही विकार आणि त्रिगुणांनी बद्ध आहे आणि म्हणून मग काय म्हणतायत पुढे पुरुष हा प्रकृती स्थो ही भुंगते प्रकृती गुणान कारण गुणसंगोस्य सत्सदयो निजन मसू याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांना भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो भौतिक प्रकृतीशी संघ केल्यामुळे असे घडते त्यामुळे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते मग काय म्हणत आहेत की जीवात्मा हा या त्रिगुणांमध्ये भोग करतो म्हणजे सत्व रज ही जे तीन गुण आहेत ह्या गुणांनी तो बद्ध असल्यामुळे तो तसा तसा, तसा तो वागतो किंवा त्याप्रमाणे मग त्याचे आपण बोललो होत की नाही तीन डबे आपले किंवा ती जी शिदोरी जी आहे किंवा जो बॅलन्स तयार होतो पापाचा बॅलन्स पुण्याचा बॅलन्स कृष्ण कर्माचा बॅलन्स आणि मग आपल्याला जे पुढचा जो जन्म असतो तो तसा व्यतीत करावा लागतो म्हणजे जर पाप असेल तर तुम्हाला पापाचं शिदोरी जास्त असेल तर तुमचं अधपतन होतं तुम्हाला मनुष्य जन्मापासून खालच्या योनीमध्ये म्हणजे ते तुम्हाला भोगायचं असतं ना तुम्हाला कर्म करायचा अधिकार फक्त मनुष्य जन्मात आहे पण जर तुमचं पापाचं हे जास्त असेल तर तुम्हाला, तुम्हाला मग तुम्हाला प्राण्याच्या शरीरामध्ये जसे 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 तुमच्या इच्छा असतात किंवा त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्राण्याच्या शरीरामध्ये जन्माला मिळतो आणि मग ते पुढच्या जन्मात ते भोगावं लागतं आणि म्हणून मा... त्याचे जे काही वाईट चांगले वाईट जे परिणाम आहेत त्यानुसार तुम्हाला ती योनी मिळते असं इथे भगवंत सांगत आहेत तुम्ही या प्रकृतीशीच बद्ध आहात ह्या प्रकृतीच्या त्रिगुणांनी तुम्ही जे कार्य करतात त्या कार्याचं कारण किंवा त्या कार्याचा, कार्याचा परिणाम म्हणून तुम्हाला पुढचा जन्म मिळतो आणि मग त्या पुढचा जन्म मग तुम्हाला मनुष्य जन्मही मिळू शकतो किंवा तुम्हाला दुसऱ्या योनीमध्येही जन्माला तुम्ही येऊ शकतात त्याचा जो काही परिणाम असेल तो त्या पद्धतीचा असतो उपद्रष्टानुमंता च भरता भोगता महेश्वर परमात्मेतील देहेस्मिन पुरुष परम एक मिनिट तरीही या शरीरात आणखी एक आहे एक दिव्य जो भगवान आहे सर्वोच्च मालक आहे जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा म्हणून अस्तित्वात आहे जो हे परमा आपण ज्याला परमात्मा म्हणून ओळखला जातो म्हणजे काय म्हणत आहे की ह्या शरीरामध्ये आणखीन एक म्हणजे आपण आतापर्यंत पाहिलं की आपल्या शरीरामध्ये प्रकृतीचा वास आहे किंवा प्रकृतीने बद्ध जे आहेत त्या गुणांनी आपण बद्ध झालेला आहोत किंवा ते त्याचे त्या, नियंत्रण आहे आपल्या शरीरावर पण त्याच शरीरावर एक आपल्याच शरीरामध्ये आपल्या हृदयामध्ये परमात्म्याचा सुद्धा वास आहे तो सुद्धा तिथे राहतोय त्याचा सुद्धा त्याच्यावर अधिराज्य आहे जो देखरेख करतो आहे तो क्षेत्रज्ञ आहे देहाचा रक्षक कोण आहे जीव म्हणजे आपला आत्मा आणि परमात्मा हे दोघं मिळून आपल्या त्या क्षेत्राचे आपल्या त्या देहाचं रक्षण करत आहेत म्हणजे आपल्या ज्या देहाला जे चेतना देण्याचं चे काम करत आहेत आपल्या तर त्या आत्म्यासोबत परमात्मा आहे म्हणून आपल्या शरीराला आपल्या या क्षेत्राला चेतना आहे आपण चालू फिरू शकतो आहे आपण बोलू शकतो म्हणजे आपण सगळ्या क्रिया करू शकतो आहे त्यामुळे आपला जो सर्वोच्च मालक म्हणजे या शरीराचा सर्वोच्च मालक कोण आहे किंवा जो भगवान आहे जो देखरेख करतो आहे आणि त्याची परवानगी आहे म्हणूनच आपल्याला अस्तित्व आहे आणि म्हणूनच आपला आपल्याला अजून मृत्यू ओढावलेला नाही आपलं हे जीवन अजून सुरू आहे जोवर म्हणजे त्याने जे आपल्याला आतापर्यंत आपण पाहिलं की आपण या भौतिक प्रकृतीमध्ये जे काही त्यात तीन गुणांनी जे काही कार्य करतो त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पुढचा जन्म मिळतो किंवा आपण या वेगवेगळ्या युनिनमध्ये जन्म घेतो पण आपल्यासाठी पण ह्याचं सग जे सगळं सग अकाउंट आहे किंवा याचं जे सगळं स्टेटमेंट आहे की बाबा ह्या जीवाने काय केलं त्या जीवाने काय केलं याने कुठले याच्याकडे कुठले कमी जास्त गुण आहेत याचं जे सगळं अकाउंट आहे हे सांभाळण्याचं काम कोण करतं तर हा परमात्मा करतो आणि मग आपल्यासाठी काय बेस्ट आहे तुम्ही तुमचे जे काही तुम्ही वागलेलं आहात मागच्या जन्मात तुमची ही जी काही शिदोरी आहे त्यानुसार तुम्हाला पुढच्या जन्मात काय बेस्ट आहे ते देण्याचं काम हा परमात्मा करत असतो म्हणून इथे म्हटलं आहे की त्याच्या परवानगी शिवाय किंवा त्याच्याशिवाय आपल्याला ह्या आपण आपला पुढचा जन्म नाही किंवा तो जन्म किती आहे त्याचा लाईफ स्पॅन किती आहे जन्म आणि मृत्यू याचा नियंत्रक कोण आहे तर साक्षात भगवंत आहे मग पुढे म्हणता आहेत जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते त्याची वर्तमान स्थिती कशी असली तरी त्याला पुनर्जन्म होत नाही मग आता भगवंत काय सांगत आहेत की जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो म्हणजे मग भौतिक प्रकृती का कशी आहे जीव म्हणजे जो आत्मा तो कशापासून बनलेला आहे परत त्रिगुण काय आहेत त्याचे विकार काय आहेत तो हे तत्वत जाणतो की हे तर ता, त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते आणि मग त्याची वर्तमान स्थिती कशी असली तरी त्याचा पुनर्जन्म होत नाही मग भगवंत आहेत की असा जो कोणी मनुष्य आहे की ज्या जो तत्वत ह्या सगळ्या गोष्टींच ज्ञान घेतो त्याला पुनर्जन्म प्राप्त होत नाही त्याला मोक्ष मिळतं पण ते जाणणं महत्वाचं आणि जेव्हा तो याचा ये, अर्थ काय जेव्हा ह्या गोष्टींची आपण तत्वत जाणीव होते तेव्हा आपण निश्चितच आपल्याला काय माहिती आहे की आपण ह्या भगवंतापासून दुरावलेलो आहोत मग आपल्याला भगवंतापर्यंत जायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे भक्ती मार्ग अवलंबायचा आहे भक्ती मार्ग अवलंबायचा म्हणजे काय सगळ्या गोष्टींचा त्याग करून मनोभावे प्रेमाने भाव महत्वाचा त्यामुळे मनोभावे त्या भगवंताला त्याचा स्वीकार करून किंवा त्याचा हे करून त्याला त्याचा भक्त होण्याचा प्रयत्न करायचा आणि जेव्हा आपण असं होऊ तेव्हा नक्कीच आपल्याला आपण मोक्षाच्या मोक्ष मार्गाला लागू किंवा आपल्याला मोक्षाची प्राप्ती करता येईल असं भगवंत सांगत आहेत काहींना ध्यानाद्वारे काहींना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे तर काहींना निष्काम कर्माद्वारे फलदायी इच्छांशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होतो मग जो असा कोणी आहे की ज्याला ह्या तत्वांची जाणीव आहे किंवा मग तो ज्याला असा जो भक्त आहे मग त्याच्यामध्ये पण मग पुढे क्लासिफिकेशन मग काही भक्त असे असतात की ते ध्यान लागतात किंवा त्यांना ध्यानाद्वारे मोक्ष प्राप्ती होते काही जण ज्ञान अजून काय ज्ञान आहे अजून काही शास्त्र सांगत आहेत त्या पद्धतीने वा नुसतं वाचत नाही तर ते आचरण करून किंवा ते अवलंबण्याचा प्रयत्न करतात कि तर काही यातलं काहीही त्यांना जमत नाही किंवा अवघड वाटत आहे तर जे काही कर्म करत आहेत निष्काम कर्म निष्काम कर्म कर्म म्हणजे काय की ज्या काही फलदाय म्हणजे त्या कर्माचं जे काही फळ आहे त्याचा त्याग करणं ते जे कर्म आहे ते कृष्णाला समर्पण करणं जेव्हा आपण समर्पण करतो तेव्हा त्यातला दोष आपल्याला लागत नाही आणि आपण त्याच्या दोषही लागत नाही आणि परत आपण त्याच्या फळाची अपेक्षाही ठेवत नाही म्हणजे काही चांगलं वाईट जे फळ असेल ते ते आपण त्याचा स्वीकार करतो आनंदाने असं जो असतो त्याला परमात्म्याचा भगवंत सांगत आहेत काही लोक असे असतात की ज्यांना पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परम पुरुषाची पूजा करू लागतात अधिकाऱ्यांकडून ऐकण्याच्या त्यांच्या या प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूचा मार्गही ओलांडतात हो त्या बरेच जण असे असतात आता आपण एकमेकांना सांगतो की नाही आ, की अरे त्यांच्याकडे ना आपण म्हणजे चांगल्या वाईट बऱ्याचशा गोष्टी शेअर करू करत असतो की नाही तसंच मग भगवंत सांगतात की काही सांगोपांगे म्हणजे त्यांना काही अध्यात्माची ज्ञान नसतं किंवा माहिती नसते किंवा पण कोणाकडनं तरी कोणीतरी सांगतो अरे तिथे ना ऑनलाईन भगवद्गीतेचे क्लास सुरु आहेत तिथे आज हे शिकवत आहेत ह्या शास्त्रामध्ये ना हे लिहिलेलं आहे मी ना हे काल एक पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये ना ही ही माहिती होती मग मा आपण ती शेअर करतो मित्रांसोबत शेअर करतो घरी सांगतो म्हणजे हे जे काही आहे आपण शेअर करतो आणि मग आपलं ऐकून आपण मग तो दुसरा पण काय म्हणतात तो तो सुद्धा प्रेरणा घेतो तो सुद्धा ते पुस्तक वाचतो किंवा तोही भगवद्गीता शिकायचा प्रयत्न करतो म्हणजे हे जे काही आहे की एकमेकांपासून एकमेकांना तो जो जो प्रसार आहे किंवा जी साखळी जी आहे तर असं अशामुळे सुद्धा काय होतं की म्हणजे कोणी आपल्याला गरजेचं नाही आहे की कोणीतरी गुरुच आहे त्याने आपल्याला सांगितलं की तू भगवद्गीता शिक किंवा तू हे पुस्तक वाच तू हे ज्ञान घे नाही आपण कुठेतरी वाचलेलं आहे किंवा आपल्याला कोणीतरी आहे आणि त्या प्रेरणेने आपण तो भगवद्गीता शिकतो आहे किंवा एखादं अध्यात्मिक पुस्तक वाचतो आहे किंवा एखादं अं ना, नामजप करतो आहे तर हे असं केल्याने सुद्धा आपल्याला आपली आध्यात्मिक मार्गामध्ये कुठेतरी प्रगती सुरू होते आणि आपण ह्या जन्म मृत्यूच्या विख्यातून हळूहळू बाहेर पडायला सुरुवात करतो पुढे म्हणत आहेत हे भरत शर्भा चर आणि अचर असे हे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या केवळ संयोगापासून निर्माण होते हे लक्षात ठेव म्हणजे जे मगाशी मी सांगितले की जे सूक्ष्मादी सूक्ष्म जे असेल किंवा जे बलाढ्य असं मोठं जे असेल तर म्हणजे तर ह्या सगळ्यांची जी हे जे काही अस्तित्वात आहे या ब्रह्मांडामध्ये तर त्याच्यामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जो अगदी सूक्ष्म एक पेशी जरी असला तरी त्याच्यात भगवंत आहे आणि त्याचा जो ती जी एक पेशी म्हणजे क्षेत्र आणि त्याच्यातला जो रक्षक म्हणजे कोणतं तो भगवंत आणि त्या याच्यातला असलेला तो जीव तर हे म्हणजे क्षेत्रज्ञ आणि एखादा भला असा फार मोठा हत्ती आहे किंवा मोठा प्राणी असा आहे डायनॉसॉर वगैरे तर त्याच्या ते जे शरीर आहे ते म्हणजे क्षेत्र आणि त्यातला जो जीव आहे किंवा त्याच्यामध्ये तो क्षेत्रज्ञ आहे तो जीव आणि परमात्मा म्हणजे त्या शरीराचं क्षेत्रज्ञ असं भगवंत सांगत आहेत तिषंतम परमेश्वरम विनश्यस्व पश्यति पश्यती पश्यति जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो कि नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही तो यथार्थ कृपाने पाहतो म्हणजे आता हे ही स्लाइड किंवा हा जो पिक्चर आहे आपल्याला फार ओळखीच आलेला आहे याचा अर्थ काय आहे की आपल्या देहामध्ये म्हणजे आपल्या याच्यामध्ये जो परमात्मा आहे अंतरंगामध्ये जो स्थित आहे जो सगळ्यांमध्ये आहे ज्याचा त्याला आत्मसाक्षात्कार होतो तो असा जीव किंवा असा जो मनुष्य आहे त्याला आपले हे जे नश्वर शरीर आहे किंवा ह्या नश्वर शरीरातला अं त्याला हे ज्ञान किंवा त्याला हे तत्व तो जाणतो कि आपल्या ह्या नश्वर शरीरामध्ये ह्या नाशवंत शरीरामधला जो आत्मा आणि परमात्मा या कधीही नाश पावणार नाही किंवा त्याचा विनाश होणार नाही त्यामुळे तो सृष्टीतील प्रत्येकाकडे तो त्या ते, त्याच्यामध्ये तो त्या परमात्म्याचं स्वरूप बघतो किंवा ते तो जाणण्याचा प्रयत्न करतो असं भगवंत सांगत आहे जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही त्यामुळे तो परमगतीला प्राप्त होतो मग असा जो कोणी मनुष्य आहे की जो प्रत्येकामध्ये मग तो वाघ सिंह असेल किंवा हे पक्षी असतील किंवा कि माणसं आहेत किंवा झाड आहेत ह्या सगळ्यांमध्ये हो जो ज्याला परमात्मा दिसतो आहे किंवा ज्याला ते ज्ञान आहे तो त्याचा तत्वत जाणतो आहे की इथं सुद्धा आहे की ह्या सगळ्यांमध्ये तो जाणतो आहे तो पुन्हा स्वतःची अधोगती होऊ देत नाही किंवा तो मनाचा तो इम्बॅलन्स किंवा तो समतोल इतका राखतो की त्यामुळे हे जो जेव्हा तत्वाची तत्वा त्याला जाणीव होते किंवा त्याचं ज्ञान होतं त्यानंतर त्याच्या आचरणामध्ये जो फरक पडतो त्याच्यामुळे काय होतं की त्याची तो स्वतःची अधोगती करून घेत नाही ती जी काय होते तो प्रगतीच्या वाटेलाच लागतो असं भगवंत सांगत आहेत पुढे जाऊन म्हणत आहेत भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काहीही करत नाही हे जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो म्हणजे इथे सांगता हे हे जे आपलं हे जे शरीर आहे हे आपण हे जे भौतिक प्रकृती भौतिक प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म स्तरीर त्याच्यापासून बनलेलं आहे की नाही हे प, हे शरीर, है, हे पसुन है। शरीर जे आहे हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे आणि सूक्ष्म शरीर म्हणजे काय जे आपले ही जी बुद्धी आहे बुद्धी मन अहंकार हा जो प्रकार जो आहे जी देवाणघेवाण चालते की नाही विचारांची तर हे जे सगळं काही आहे हे ह्या भौतिक प्रकृतीचा भाग आहे आणि याच्यात स्थित असलेला हा जो परमात्मा जो आहे आणि आत्मा जो आहे हे फक्त त्या शरीराचे नियंत्रक आहेत किंवा क्षेत्रज्ञ आहेत आणि ते स्वतः काही करत नाही आणि मग आपण ह्या शरीराद्वारे जे काही क्रिया केल्या जातात किंवा ह्या आपण आपण बुद्धी वाढव किंवा अहंकार वाढवतो आणि मग आपल्याकडनं काही क्रिया केल्या जातात मग त्याचा परिणाम ह्या आत्म्याला ह्या ज्या ड्रायव्हरला भोगावं लागतो हे जे सांगत आहेत म्हणजे हे जो जाणतो तो प्रत्यक्षात स्वतःला पाहतो की मी ह्या भौतिक प्रक्रियेपासून वेगळा आहे हा मी हा मी आहे हा मी परमेश्वराचा अंश आहे हा मी वेगळा झालेलो आहे परमेश्वरापासून आणि पण आता काय झालं आहे की माझ्यावर ह्या भौतिक प्रकृतीचा इतका तगडा आहे की हे शरीर हा माझा चेहरा कि मला असं वाटतं की हाच माझा चेहरा हाच परमनंट आहे किंवा माझा ते जे फॉल्स अहंकार आहेत किंवा ज्याला आपण तो, तो, तो अहंकार जो असतो फॉल्स इगो जो असतो तो आपण एवढा त्याला जपतो किंवा मान अपमान ह्या सगळ्यांमध्ये कि आपल्याकडनं अशा अनेक गोष्टी रोजच्या व्यवहारात घडत असतात आणि मग त्याचे चांगले वाईट परिणाम आपल्याला ते नक्कीच भोगावे लागतात हेच भगवंत सांगायचा प्रयत्न करत आहे आता इथे पुढे काय म्हणत आहे ते की आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीत स्थित असलेला हा आत्मा त्या शरीरात असला तरी तो त्या शरीरात मिसळत नाही आता म्हणजे काय तर आता हे जे आकाश आहे हे दिसत आहे हे होरायचं नाही क्षितीज आहे आपल्याला असं वाटतं की तिथे आकाश आणि ते पृथ्वी किंवा ती जमीन आहे ती एकत्र झालेली आहे किंवा त्याच्यात मिसळलेली आहे पण असं काही होत नाही त्या ज्या आकाशाचं जे काही आकाशा स्वरूप आहे किंवा आहे तर ते त्या पृथ्वीपासून त्या जमिनीपासून वेगळंच आहे ते कधीही मिळ मिसळत नाही त्याचप्रमाणे आपलं शरीर आणि आपल्या शरीरात असलेला आत्मा हे कधीही एकमेकांमध्ये मिसळत नाही ते तसे तितकेच वेगळे असतात ते आपला तो भ्रम आहे आपल्या बुद्धीचा आपल्या की माझ शरीर माझा आत्मा माझ बुद्धी की म्हणजे मी म्हणजेच हे शरीर आहे आणि मी म्हणजे तर हा जो आपला भ्रम आहे तर तो भ्रम आपला चुकीचा आहे जसं हे आकाश आणि पृथ्वी म्हणजे हे जमीन कधीही एकत्र होऊ शकत नाही तसच आपलं हे जे शरीर आहे आणि आपला हा जो आत्मा आहे ह्या गोष्टी कधीही एकमेकात मिसळू शकत नाही त्या तितक्याच वेगळ्या असतात तो जो भ्रम आहे किंवा तो आपला दृष्टी भ्रम म्हणतो ना की आपल्याला त्यामुळे ते क्षितिज दिसत आहे किंवा ते होरायझन दिसत आहे ते एकत्र झालेले दिसत तसंच आपल्याला तो आपल्या विचाराचा तो भ्रम आहे किंवा समजी समजुतीचा तो भ्रम आहे की हे आपलं शरीर आणि आत्मा एक आहे हे भारतात जसा सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो म्हणजे जसा हा आपल्या ह्या सृष्टीमध्ये हा जो एक सूर्य आहे तो सूर्य ही संपूर्ण सृष्टी प्रकाशित करतो तसा हा जो जीवात्मा आहे आपला जो आत्मा आहे ज्याचा मी तुम्हाला साईज सांगितली होती की नाही किती साईज होती आपल्या केसाच्या टोकाचा एक दहा हजारावा भाग तो इतका जो सूक्ष्म असा जो आपला आत्मा आहे तो आपल्या ह्या संपूर्ण शरीराला चेतना देण्याचं काम करतो संपूर्ण शरीराला प्रकाशमान करण्याचं काम करतो असं भगवंत आहेत जे ज्ञानाच्या चूने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्यातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात ते परमधेयापर्यंत पोहोचतात <coughs> मग आता भगवंत आहेत की ज्यांना या गोष्टीचा फरक समजतो की का काय क्षेत्र आहे आणि काय क्षेत्रज्ञ आहे किंवा भौतिक प्रकृती काय आत्मा काय आपण ह्या याच्यापासून कसं ह्या बंधनातून मुक्त झालं पाहिजे ज्याला हे बरोबर समजलेलं आहे की जो हे वेगळं करू शकतो अं आपण तोच परमधे यापर्यंत पोहोचू शकतो किंवा त्याचं जे काही फायनल गोल आपण म्हटलं की नाही फायनल गोल फायनल डेस्टिनेशन काय आहे तर मोक्षधाम निजधाम तर तिथपर्यंत तो जीवात्मा नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि हेच आपण तेराव्या अध्यायामध्ये शिकलो काय शिकलो आपण तेराव्या अध्यायामध्ये <coughs> तर अर्जुनाचे सहा प्रश्न होते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय त्या संबंधीचं ज्ञान काय आहे ज्ञान कसं प्राप्त केलं पाहिजे की ज्ञान म्हणजे काय प्रकृती आणि पुरुष यातला फरक आणि ज्ञानाची दृष्टी काय आहे हे भगवंताचे हे अर्जुनाचे प्रश्न आणि त्याने त्याला दिलेली भगवंताची समर्पक उत्तर हाच म्हणजे आपला तेरावा अध्याय तर इथे आपला आपला आजचा अध्याय संपतो आहे इथे श्री क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग नाम त्रयोदशो अध्याय समाप्त श्री कृष्णार्पण हरे कृष्णा